माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. प्रवीण परदेशी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते धाराशिवमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याची ही माहिती मिळते आहे. मात्र परदेशी यांना लोकसभेचं तिकीट द्यायचं की नाही याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.